नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। बीड जिल्हा म्हटलं की दुष्काळ, कधी ओला तर कधी कोरडा, पण या ठिकाणी मात्र आपण आज वेगळा दुष्काळ पाहणार आहोत। या ठिकाणी अधिकाऱ्यांचा दुष्काळ आहे। पाटोदा तालुक्यात अनेक वेळा दुष्काळ पडला, तो ओला तर कधी कोरडा, पण या ठिकाणी आता अधिकाऱ्यांचा दुष्काळ पाहायला मिळतोय। तहसीलदारही पदभारी आहेत, प्रभारी अधिकारी म्हणून काम करतात, गटविकास अधिकारी हे सुद्धा प्रभारी आहेत, त्याचबरोबर गट शिक्षण अधिकारी हे सुद्धा प्रभारी आहेत। या ठिकाणी जे कार्यालय आहेत, या सर्वच कार्यालयातील अधिकारी हे प्रभारी असल्यामुळं या ठिकाणी अधिकाऱ्यांचा दुष्काळ पाहायला मिळतोय। पाटोदा तालुक्यातील सध्याची परिस्थिती जर बघितली तर आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खातंय अशा प्रकारची झालेली आहे। सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणारे कृषी विभाग असेल, सामाजिक वनीकरण असेल, पंचायत समिती असेल, तहसील असेल, यासारख्या कार्यालयाला परमनंट अधिकारी नसल्यामुळं सर्वच्या सर्व कार्यालय हे प्रभारी अधिकाऱ्यांवर चालत आहेत आणि प्रभारी अधिकारी देखील त्यांच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार या ठिकाणी येत असल्यामुळं सर्वसाधारण नागरिकांची या ठिकाणी पिळवणूक होते आणि याकडं प्रशासन लक्ष देणार आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आज या निमित्तानं उपस्थित होत आहे। गेली 6 महिन्यापासून तहसील कार्यालय असेल किंवा पंचायत समिती असेल, पोलीस स्टेशन असेल, भूमी अभिलेख कार्यालय असेल, पाटोदा तालुक्यातील कुठल्याही कार्यालयास अधिकारी हे सगळे प्रभारी अधिकारी आहेत। त्यामुळे प्रभारी अधिकारी जसं मनाला वाटेल त्या पद्धतीने दांड्या हाणून जनतेस कसं वेठीस धरता येईल, या प्रकारचा एक पाटोदा तालुक्यात खेळ चालू आहे। आणि पाटोदा तालुक्यावर सत्ताधारी किंवा प्रशासनाचा कोणाचा वचक आहे का याची काळजी या निमित्ताने आज आम्हाला पडते। आणि प्रत्येक सर्वसामान्य गोरगरीब सुद्धा माणूस येताना जाताना 2-2, 4-4, 10-10 चक्र होतात, तरी अधिकारी मिळत नाही, कर्मचारी भेटत नाही। या पाटोदा पंचायत समितीचं गटविकास अधिकारी पद हे शासन स्तरावरच न भरल्यामुळं माझ्याकडे या ठिकाणचा पदभार दिलेला आहे। यापूर्वी पण मी 2014 इथं गटविकास अधिकारी म्हणून काम केलेलं आहे। माझी काम करण्याची पद्धत अशी की मला आता तुम्ही आता पाहता की पंचायत समितीत एकही माणूस कामासाठी बिल्डिंग इथं कोणी थांबलेलं नाही। जवळपास सगळे काम मार्गी लावलेले आणि शिवसाहेबांनी हेच पाहून माझ्यावर हा विश्वास दाखवला आणि मी तो विश्वास सार्थ करणार। माझा जिल्हा परिषदेचा BDO आहे, तो अतिरिक्त चार्ज दिलेला आहे आणि याच्याबाबत आम्ही जिल्हा परिषदमध्ये ज्या व्हॅकंट जागा आहेत त्याच्याबाबत गव्हर्नमेंटला कळवलेलं आहे। गव्हर्नमेंटकडून अधिकारी आल्यानंतर पाटोद्याला BDO दिला जाईल। तहसीलदार सुद्धा अतिरिक्त आहेत सर? नाही, मला त्याची माहिती नाही सर, रेव्हेन्यूची, फक्त जिल्हा परिषदची माहिती आहे। या ठिकाणी सर्वच अधिकारी प्रभारी असल्यामुळं हे अधिकारी येऊन दिले जातात का नाही, असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे। हरिदास तावरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड।